मी मोहसिन अहमद खान, चला पाहूया आजच्या प्रमुख घडामोडी। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया वेगवान घडामोडी संक्षिप्त स्वरूपात। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे राज्यातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे, त्यात परभणी व हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे। येत्या 4 दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे। हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे शुभंकर उदी फाउंडेशन व श्रद्धा हॉस्पिटलच्या वतीने कोविड-19 लसीकरणासंबंधी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात लसीकरणासंबंधी अध्यक्ष किरण चौधरी, डॉक्टर अनिल अग्रवाल व नांदेड येथील होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर दीपक मित्ती यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी स्वाती देशपांडे, चैताली कदम, अनघा छिद्रे, कोमल केंद्रे, ऋचा ऐचित, चित्रा उन्हाळे, अभिषेक कल्याणकर, डॉक्टर सुनील अग्रवाल, शिवाजी लोंढे आदी उपस्थित होते। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील पूर्णा व गोदावरी नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसाग करून गाडवाच्या सहाय्याने वाळूची वाहतूक केल्या जात असल्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे। वाहनावर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाया होत असल्यामुळे वाळू माफियांनी ही नवीन शर्क लढवली आहे। या वाळू माफियांनी गाडवाची संख्या वाढवून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरू केला आहे, त्यामुळे पूर्णा व गोदावरी नदी पात्रात सर्वत्र गाढवांचे साम्राज्य दिसत आहे। हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख व कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते शिवसेनेच्या 3 शाखांचे उद्घाटन संपन्न झाले। या प्रसंगी गावकऱ्यांनी आमदार बांगर यांचा भर पावसात जंगी सत्कार केला। या प्रसंगी सभागृहासाठी आमदार बांगर यांनी 10 लाख रुपये निधी जाहीर केला। 2 दिवसापासून सुरू असलेल्या येलदरी व सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। येलदरी व सिद्धेश्वर धरणात पाणी वाढल्याने नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे, यामुळे पाटबंधारे विभागाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। हिंगोली जिल्ह्यातील हट्टा गावातील एका गरीब परिवारातील 15 दिवसाच्या बाळाला संजूबाला मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपचारासाठी अंकुर हॉस्पिटलमध्ये भरती केले। 6 दिवस उपचार करून डॉक्टर मोहम्मद नेमन यांनी या बाळास जीवदान दिले। सय्यद समीर उर्फ माजूदाला यांच्या सांगण्यावरून डॉक्टर मेमन यांनी अल्पदरात या बाळावर उपचार केल्याने त्यांचे संजूबाला मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे। बातमीपत्र विस्ताराने जिल्हाधिकारी आचल गोयल यांची रद्द झालेली नियुक्ती बहाल करण्यासाठी परभणीकरांनी जागरूक नागरिक आघाडी स्थापन केली आणि या आघाडीला पहिल्याच आंदोलनात यश आलं। राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी आचल गोयल यांची परभणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती बहाल करण्यात आली, त्यानंतर जागरूक नागरिक आघाडीकडून कायमस्वरूपी ही आघाडी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। आता या आघाडीकडून जिल्ह्यातील विविध समस्यांवर आवाज उठवणे सुरू आहे। शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळा येथे जागरूक नागरिक आघाडीकडून महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। शहरात ठिकठिकाणी होत असलेले अतिक्रमण तसेच नागरी सुविधा महापालिकेने सुरळीतपणे सुरू कराव्यात, तसेच बस सेवाही सुरू करावी आदी मागण्यांचे निवेदन महापौर अनिता सोनकांबळे यांना यावेळी देण्यात आले। अत्यंत गलथान कारभार असून अनेक लोकांना खूप समस्येला तोंड द्यावं लागत आहे। परभणीकडे मध्ये सर्वकडून अतिक्रमणाने वेढल्या गेलेल्या आहे। दरवेळेस अतिक्रमण काढलं जातं, पुन्हा ते अतिक्रमण तिथे बसलं जातं आहे। तसेच ह्या महात्मा फुले चौक फुल्यावर रस्त्यावर हाय मास्ट लाईट व चौक बसवावा अशी सर्व आघाडीची विनंती आहे, कारण इथं बऱ्याच ठिकाणी वेळेस ॲक्सिडेंट होतात। माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या फार्म हाऊस वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग
हिंगोली जिल्ह्याची बैठक संपन्न झाली. जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष तसेच हिंगोली जिल्हा कार्यकारिणी निवडीचे प्रमाणपत्र माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान, वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे, जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण, अंबादास मामा भोसले, युवक जिल्हाध्यक्ष बालाजी फुके, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तानाजी बेंडे पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. हिंगोली जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी अब्दुल हकीम बागवान, शेख युसुफ, शेख सादिक, शेख शकील, रफीउल्ला खान, सचिवपदी तन्वीर अहमद, जिल्हा सहसचिवपदी शेख जावेद अहमद खान, जिल्हा कोषाध्यक्षपदी राष्ट्रपाल भालेराव यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच वसमत तालुका अध्यक्षपदी शेख फारूक शेख, शहर अध्यक्षपदी आजम फारुकी, औंढा तालुका अध्यक्षपदी इरफान खान, औंढा शहर अध्यक्षपदी मुजाहिद खान, सेनगाव तालुका अध्यक्षपदी अमजद खान, सेनगाव शहर अध्यक्षपदी मुनाफ इस्माईल, हिंगोली शहर अध्यक्षपदी अजिम पॅरेवाले, कळमनुरी तालुका अध्यक्षपदी नदीम देशमुख, कळमनुरी शहर अध्यक्षपदी मोहम्मद आवेस आदींची नियुक्ती करण्यात आली. सर्वांना नवनिर्वाचित पदांचे प्रमाणपत्र देऊन मान्यवरांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात शहराध्यक्ष आयुब भाई, बाळूमामा ढोरे, अंबादास जाधव, मंजूर मौलाना, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमजद खान उर्फ नमू यांनी केले. वसमतचे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे व त्यांच्या टीमचा कोरोना योद्धा म्हणून MIM कडून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना काळात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी व पोलीस दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना योद्धा म्हणून देशाची सेवा केली. पोलीस दलातील वसमतचे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे व त्यांच्या पथकाने आपल्या जीवाची पर्वा न करता वसमतकरांसाठी चांगले कर्तव्य निभावले. त्यामुळे सोमवारी MIM वसमत शहर अध्यक्ष इरफान पठाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. वसमतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, पोलीस उपनिरीक्षक आवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू सिद्दीकी व अन्य कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान चिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी MIM शहर अध्यक्ष इरफान पठाण, अब्बू पटेल, शेख असलम, शेख समीर, फिरदोस चंदू गुंजाले, शेख इरा इम्रान, शेख अनीस आदींची उपस्थिती होती. मद्रसे के हजर मुसलमिन की जानिब से मराठवाड़ा अध्यक्ष विनोद लाला की हिदायत पर और जिला सदर बुरान पहलवान की हिदायत पर आज वसमत शहर अध्यक्ष की तरफ से कोरोना योद्धा का सत्कार किया गया, जिसके अंदर हमारे PI सर और PI मैडम सिद्दीकी साहब इनको सम्मानित किया गया. कौन से विषय में? कोरोना योद्धा. कोरोना योद्धा जिल्ह्यात कालपासून राहून सर्वदूर पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या 20 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती आणि त्यामुळे चांगली बहरलेली पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र कालपासून जिल्ह्यात सर्वदूर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेतकरी वर्गाला चांगला दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे उकाड्याने बेजार असलेल्या नागरिकांनाही या पावसाने दिलासा मिळालाय. मौजे संबर गावात दलित वस्तीमध्ये CC रोड वर रस्ता मंजूर केला आहे, सोबतच घरकुलचे काम सुद्धा मंजूर करण्यात आले आहे. पण गावातील मारुती देवीदास चव्हाण या व्यक्तीकडून सदरील कामात अडवणूक करत आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सदरील काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी आचल गोयल यांना निवेदन दिले. जिल्हा परिषदेच्या सदस्या अंजली रवींद्र देशमुख यांच्या प्रयत्नानंतर लोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास शासनाने मंजुरी दिली आहे. मागील अनेक वर्षापासून लोगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न
निकाली लागत नव्हता. या केंद्रास आता राज्य शासनाने मान्यता दिली आहे. केंद्रासाठी लागणाऱ्या निधीचीही लवकरच तरतूद होणार आहे अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य अंजली रवींद्र देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. लोगाव हे परभणी तालुक्यातील एक मोठे गाव असून गावाची लोकसंख्या 5000 पेक्षा अधिक आहे. गावाशी 20 ते 25 अन्य छोटी गावे जोडली आहेत. साधारणतः 30 ते 35 हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने लोगाव पासून 2 किलोमीटर अंतरावर साखर कारखाना सुद्धा आहे. त्यामुळे या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी मागील अनेक वर्षापासून करण्यात येत होती. यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्य देशमुख यांनी सातत्याने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे डॉक्टर राहुल पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले होते. अखेर त्यांची मागणी मान्य झाली आहे. आता लवकरच लोगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. होते त्यातले 30 ते 35 हजार लोक होते. त्यांची फार मागणी होती की पहिले आमचं आरोग्य केंद्र हे प्राथमिक आरोग्य केंद्र हे पिंगळीला होतं. तिथे त्यांची फार असुविधा होत होती. त्यामुळे आम्ही त्यांची गरज जाणून आम्ही हा प्रस्ताव मुद्दाम टाकला आणि ह्याच्यात आम्हाला प्रामुख्याने मदत झाली ती खासदार बंडू जाधव यांची आणि आम्हाला माननीय राहुल पाटील यांनी पण आमची गरज जाणून त्यांनी पण फार मोठा मदतीचा हात घेतला आहे आणि त्यांनी हे पुढे नेण्यास अजून आम्हाला जास्त मदत केली आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मंजुरी दिली आहे आणि विशेष बाबी आमची जाणून घेऊन त्यांनी मंजुरी. आताच आपल्याला आमच्या लोहगावच्या जिल्हा आमच्या पत्नी आणि लोहगाव जिल्हा परिषदच्या सदस्य अंजली देशमुख यांनी सांगितलं की लोहगाव जिल्हा परिषद गटातील किंवा लोहगाव परिसरातील लोकांच्या सुविधेसाठी जे अतिशय आवश्यक असं आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राची. आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न प्रलंबित होता, परंतु प्रश्न कुठेही ध्यासास कुणी लावलेला नव्हता. हा ध्यासास लावण्यासाठी आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून सातत्यानं प्रयत्न केला, ज्यामध्ये आत्ताच अंजली देशमुख यांनी सांगितलं की जसं खासदार संजय जाधव असतील किंवा आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब असतील यांनी कशाप्रकारे आम्हाला हे काम म्हणजे ही मंजुरी मिळवण्याकरता विशेष प्रयत्न केले, त्यात विशेषतः आपण डॉक्टर राहुल पाटलांचं सांगितलं. आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.